वाळूज औद्योगिक क्षेत्रातील वैष्णवदेवी उद्यानात औरंगाबाद जिल्हा विभागातर्फे भातू कोलाटी समाज बांधवांचा रविवारी गुणवंतांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील वैष्णवदेवी उद्यानात औरंगाबाद जिल्हा विभागातर्फे भातू कोल्हाटी समाज बांधवांचा रविवारी दिनांक 17 मार्च रोजी राज्यस्तरीय कोल्हाटी समाज वधूवर परिचय आणि गुणवंतांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात समाज बांधव सहभागी झाले होते. तुम्ही एका पिढीला शिकवा, त्यांना प्रोत्साहित करा, आपोआप समाज सुधारेल. ह्याशिवाय आता शिक्षणाचं महत्व सगळ्यांनी सांगितलं, 2-3 जणांनी सांगितलं आता भाषण करत. त्यांना सपोर्ट करणं हे खूप महत्वाचं असतं. सपोर्ट शिवाय कोणीही पुढे जाऊ शकत नाही. काहीशी वाटते आज ज्या निवडक लोकांचा गुणगौरव सोहळा इथे झाला, असाच काही दिवसांनी अशी वेळ यावी की पूर्ण समाजाचा गुणगौरव सोहळा इथे व्हावा, अशीच माझी इच्छा आहे. वैष्णवदेवी उद्यान मैदानात सकाळी 10:30 वाजता समाजातील मान्यवरांच्या हस्ते गणराज संत कान्होपात्रा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने ह्या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शासकीय विविध क्षेत्रात कार्य करून समाजाचे नाव उंचवणाऱ्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. या मेळाव्यास महिला, नागरिक अशा हजारो समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी समाजाची प्रगती करायची असेल तर प्रत्येकाने पहिल्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे शिक्षणाची गंगा पोहोचावी असे प्रतिपादन आदित्य जाधव यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कापेश्वर गांगवे तर आभार माजी उपसरपंच सुनील काळे यांनी मानले. भातू कोल्हाटी या समाजाचा राज्यस्तरीय मेळावा आणि गुणगौरव सोहळा या निमित्तानं इथं सर्व महाराष्ट्रातील सर्व समाजबांधव आलेले आहे आणि समाजातील आमचे जे गुणवंत आहे, कोणी UPSC MPSC वगैरे, पोलीसमध्ये RTOमध्ये आणि काही MBBS विविध क्षेत्रात कार्य करणारे त्यांचा, आणि आज आम्ही आमच्या समाजाच्या वतीने औरंगाबाद जिल्हा भातू कोल्हाटी या समाजाच्या वतीने आज गुणगौरव सोहळा आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून व इतर राज्यातून सर्व कोल्हाटी समाजाचे मान्यवर आलेले आहेत. कार्यक्रमाचं आयोजन औरंगाबाद जिल्हा कमिटी भातू कोल्हाटी समाज औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीने केलेलं आहे. कुठले इव्हेंट पार पडले आज? आज समाजाच्या विविध क्षेत्रात ज्यांनी कार्य त्यांच्यावाले आहे, शिक्षण क्षेत्रात असो, राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात व कला क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात, या कठीण परिस्थितीत सामना करून त्यांनी आज जी समाजाचं नाव जे पुढं नेलेलं आहे त्याबद्दल समाज त्यांचा ऋणी आहे व त्यांनी इथून पुढं आपले सर्व समाजाचं नाव इथून असंच पुढं न्यावं ही आमची इच्छा आहे. समारोप कशाने करण्यात आला? समारोप त्यांच्या ट्रॉफी वगैरे देऊन त्यांना सन्मान शाल श्रीफळ व त्यांना समाजाचं स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे आणि या समाजात आलेल्या सर्व बांधवांचे. या मेळावा उपस्थितीसाठी आयोजक अरुण पवार, संतोष चंदन, प्रवीण चंदन, पवन काळे, विष्णू जाधव, तुकाराम काळे, रवींद्र अंधारे, विठ्ठल जाधव आदींसह औरंगाबाद जिल्हा विभागाच्या समाज बांधवांनी परिश्रम घेतले.